अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. अप्पर वर्धा धरणातून दिवसा पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. मोर्शी वारुड मतदारसंघाचे भाजपाचे आमदार डॉक्टर अनिल बोडे यांनी पाणी सोडण्याला विरोध केल्याने त्यांच्या विरोधामध्ये यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. यातच आता अमरावती जिल्ह्यात पाण्यावरून राजकारण पेटलं आहे. पाणी उपलब्ध आहे आणि 18% पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. समजा धरणाची दारं जर उघडली तर 1% पाणी त्या धरणामधनं कमी होईल. आता हा झाला लाईव्ह स्टॉक. आणि डेड स्टॉक जो आहे तो 77 mm त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे डिसेंबरपर्यंत जर एकही थेंब पाणी आज पाण्यावर राजकारण करत आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचं मला इथं दुःख व्यक्त करावं असं वाटतं आहे. ज्यांची सत्ता आहे त्यांनी आम्हाला भरपूर सारे आश्वासन दिले. साधं शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. पण आज आत्ता ह्या ठिकाणी पाणी सोडलं जायला पाहिजे होतं. फक्त आम्ही पाठपुरावा करतो आहे. आणि आम्ही मी असो आमदार वीरेंद्र जगताप असो आम्ही काँग्रेसचे आमदार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतलेला आहे. म्हणून इथले काही जे भाजपाचे स्थानिक नेते आहे आज ते ह्या ठिकाणी राजकारण करायचा प्रयत्न करत आहे. आम्हीही सत्तेमध्ये होतो. आमचाही पक्ष सत्तेमध्ये होता. आम्ही कधी अशा छोट्या छोट्या गोष्टींचं राजकारण केलं नाही. अरे काही मंडळी त्या ठिकाणी ग्रामपंचायत येऊन ठणठण गोपाल करतात. त्या ठिकाणी स्थानिक आमदाराला तिथं जबाबदार धरल्या जातं. आज जर पाणी सोडलं असतं तर उद्या सकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जनावरांना पिण्यासाठी नदीमध्ये पाणी पुरवठा विहिरीमध्ये त्या ठिकाणी झाला असता पाणी उपलब्ध झालं असतं. आणि उद्या सकाळपासून प्रत्येकाला पाणी उपलब्ध झालं असतं आणि मन शेतकऱ्यांची सामान्य जनतेची सुखावली असती. हे सुख आत्ता जे स्थानिक मंडळी आहे आत्ता जे स्थानिक सत्ताधारी मंडळी आहे त्यांना हे सहन होत नाहीये. समजा उद्या सकाळी जर पाणी सोडलं नाही तर आम्ही गावनगावं त्या ठिकाणी वर्धा धरणावर जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन छेडू. आम्ही जलसमाधी सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. टेक्निकली पाणी उपलब्ध असल्यानंतरही आज फक्त राजकारणासाठी आजच्या रात्री नाही पाणी सोडत आहे. उद्या सकाळी जर पाणी सोडलं नाही तर आम्ही जलसमाधी त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढाच माय बाप हो मी तुम्हाला निरोप देते.